पॉपकॉर्न, पूजेचं सामान. मागे तुम्ही सामान बघू शकता, किती दाबून भरलेलं आहे. वाव, समोर व्ह्यू बघा. जरा सगळी साफसफाई चालू आहे. नमस्कार, माझं नाव प्रकाश, वेलकम टू माय ब्लॉग. आणि आपण सध्या आहोत दहिसर मध्ये. आणि आज मी आता इव्हनिंग वॉकला नाही निघालोय, आता आपण चाललोय ते कांदिवलीला. कारण थोडं पूजेचं सामान होतं, ओके, तर ते आता कांदिवलीला आहे. ओके, प्रणयच्या बाबांनी जरा घेऊन ठेवलेलं. आणि त्याच्याशिवाय मग एक ॲक्रेलिक म्हणजे नेमप्लेट पण बनवली आहे, कारण आपण गृहप्रवेश करणार तर एक नेमप्लेट पण पाहिजेच ना. तर मग ती नेमप्लेट पण कांदिवलीलाच आहे. सो प्रेरणा मस्त साडीबिडी नेसणार आहे पूजेला, आणि प्रेरणा फुल रेडी होणार आहे. तर म्हटलं मी पण रेडी होणार, म्हणून तो काल मागच्या ब्लॉगमध्ये आपण बोलीला जाऊन कुर्ता घेतला. त्याच्याशिवाय एक टोपी पण आली आहे, पण धोतर हवं होतं. प्रेरणाच्या साडीला मॅचिंग धोतर घ्यायचं आहे. ओके, आता ते धोतर मिळालं आहे, पण ते आता जोच्या नवऱ्याकडे आहे. ओके, तर आपल्याला तिकडे जायचं आहे, जो म्हणजे ज्योती इकडे, आणि ते धोतर घेऊया. कारण प्रत्येक गोष्ट विकत घेण्याची गरज नाही, काय म्हणतं. आणि त्या गोष्टीमध्ये जरा वर्कआउट करून काहीतरी केलं पाहिजे. आता आपण आधी जाऊया प्रेरणाच्या ऑफिसला. तर मी चालत नाही जात एवढं लांब कांदिवलीला. मी ॲक्च्युली इथे जाऊन मेट्रो पकडणार आहे, आणि मग मेट्रो पकडणार आणि तिकडून मग मेट्रोमध्ये बसून प्रेरणाच्या ऑफिसजवळ जाईन. आणि मग तिकडून स्कूटीवरून आम्ही सगळं पटापट फिरणार आहोत, कारण आम्हाला डीमार्टला पण जायचं आहे, आणि त्याच्याशिवाय नंतर मग जायचं स्टेशनला पण. त्याच्यामुळे स्कूटी इज बेस्ट अशा वेळी, कारण उद्या निघायचं पण आहे, आणि उद्या मला गोरेगावला पण जायचं आहे. बापरे, तर बघूया कसं काय जमतं आहे ते. आलं तरी आपला हा अनिल कॉम्प्लेक्सचा जो रस्ता आहे त्याच्यावरून चाललो आहे. मस्त शांत रस्ता आहे. संध्याकाळी सगळेजणं वॉक आणि रनिंग करायला येतात. मी पण यायचो वॉक करायला, आय डी द्यायला पाहिजे. पण थोडं आपलं एक्सरसाइजचं आणि माझं थोडं वाकडं आहे, एवढं रेग्युलरली माझ्याकडून तर फॉलो होत नाही. आणि आता आपण दहिसरमध्ये आहोत, इकडे हे श्री मृदृणेश्वर महादेव मंदिर. सो आज पण लांबूनच बाहेर पडूया, आपल्याला जायचं आहे पटापट. आणि इकडे आपलं आनंदनगरचं मेट्रो स्टेशन. आय विश सगळे मेट्रो लवकरात लवकर कम्प्लीट होईल, म्हणजे फक्त मुंबईतलीच नाही, मीरा रोड भाईंदरमधली पण. कारण मला असं वाटतं एक पक्का मुंबईकर समजू शकतो की सध्या ट्रेनमधून जो लोड आहे आणि ज्या प्रकारे लोक ट्रॅव्हल करतात, तर कुठं ना कुठंतरी हे अल्टरनेटिव्ह आहे. आणि मला नाही वाटत जो माणूस, ज्या माणसाने ट्रेनमधून ना प्रवास केला असेल, तर तो कधी आरेमध्ये जे कारशेड होतं त्याला विरोध करू शकतो. आरे सेव झालं पाहिजे, नो डाऊट, त्यातली जंगलं. पण आरेमध्ये रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स पण आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत, हॉटेल्स पण आहेत. ओके, जर ते असू शकतात तर आरे कारशेड जर सुप्रीम कोर्टाने ॲप्रूव्ह केली आहे ना, तर ती पण लवकर लवकर बांधून कम्प्लीट होऊ दे, आणि फुल फ्लेज मेट्रो रेडी होऊ दे. जरा पटापट मेट्रोचं तिकीट काढूया आणि आपण पळूया पोईसर. आपल्याला पोईसरला उतरायचं. आणि आता आपण आलो मेट्रो स्टेशनवरती आनंदनगर. दहिसर पूर्व, अंधेरी पश्चिम, आपल्याला इकडे जायचं आहे. आपल्याला कन्फ्युजिंग आहे, इंडियन ट्रेन पकडायची आहे आय थिंक. मला असं वाटतं इकडूनच पकडायची आपल्याला. उतरायचे स्टेप्स चालू आहेत, चढायच्या बंद आहेत. अरे आरेपर्यंत चालू आहे, पण त्या साईडला म्हणजे वेस्टला चालू नाही आहे. गोरेगावपर्यंत इथे आरेपर्यंत चालू झालं आहे, थोडं थोडं पब्लिक मग चढायचं आहे. आणि बघा ही मेट्रो आलेली आहे, आरेपर्यंत जाणार. आरेचं नाव घेतलं आणि आरेपर्यंतच जाते ना. सो धावत पकडायची गरज नाही काय मेट्रो. आरामात दरवाजा उघडणार आणि मग आतमध्ये जाऊया. काय घडणार, मस्त ए सी आहे, तिकडे जाऊन बसूया, भरपूर जागा आहे तिकडे. सो मुंबईच्या उकड्यामध्ये असं मेट्रोच्या ए सीमध्ये बसल्यावरती अजूनच छान वाटतं, भारी एकदम. मी आपला प्रवास चालू झाला आहे आता आरेकडे, पण आपण उतरणार पोईसरला. आणि जसं मी तुम्हाला म्हणालो की तुमचं काय मत आहे, आरेमध्ये मेट्रो शेड झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे? मी माझं मत आहे की झाली पाहिजे, ऑनेस्टली सांगतो. स्पेशली जेव्हा सुप्रीम कोर्टने जेव्हा अप्रुव्हल दिला ना, तेव्हापासून तर 100%. त्याच्यातही नॉट शुअर, ओके, तसं घ्यायचं असतं. पण जर आपल्या देशातली जर सुप्रीम ऑथॉरिटी आहे, तिने जर एखाद्या गोष्टीला एकदा अप्रुव्हल दिला, तर मग आपण ते मान्य केलं पाहिजे, काय म्हणता. आणि पोल्युशन आणि डेव्हलपमेंट हा एक खूप वादातील विषय आहे. आणि मुंबईच्या बाबतीत म्हणता गेलं ना, तर मुंबई तरी 7 बेटांवरती होती. म्हणजे जे मुंबईमध्ये जी सगळी डेव्हलपमेंट झाली आहे ना, ते कुठे ना कुठेतरी खारफुटीची जंगलं, 2 बेटांमधलं पाणी, हे सगळं बुजवूनच झालेली आहे. मला वाटतं आपण या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. सो आपण तर प्रो आरे मेट्रो शेडला आहे आणि लवकर आपण पोचू पोईसरला. स्टेशन फटाफट येतात, दहिसर पूर्व आला आहे. आणि मेट्रो मीरा रोड आणि भाईंदरची जेव्हा कम्प्लीट होईल ना, तेव्हा मला वाटतं ती इकडे जॉईन होईल दहिसर ईस्टला. आणि मग इकडून मग पुढे सगळ्यांना टाऊनपर्यंत जाता येईल. दिल्लीमध्ये तर कधीची रेडी झाली आहे मेट्रो, आय होपचं मुंबईची पण कम्प्लीट होईल त्याच वेगाने. आणि मुंबई का भारी वाटते बघा ना. आणि मुंबईमध्ये बघा ना, कंटिन्युअसली कन्स्ट्रक्शनच चालू आहे. तुम्ही जिकडे बघाल ना तिकडे कन्स्ट्रक्शन चालूच असतं. तुमचं काय मत आहे की हे जे कन्स्ट्रक्शन चालू होतं, समोरची बिल्डिंग बनत आहे, तर त्याचं सिमेंट कुठून येतं, त्याचं स्टील कुठून येतं? तर कुठून ना कुठून तरी ते जमिनीच्या पुटातूनच काढलं जात आहे ना, किंवा नदीच्या कोऱ्यातून. मला असं वाटतं स्पेशली जर तुम्ही बिग सिटीजमध्ये राहत असाल ना, तर जरा
एखाद्या गोष्टीबद्दल बोलत असाल तर विचार करून बोला. आणि समोर बघा मेट्रो स्टेशन, इकडे प्रेरणा पण बाहेर आलेली आहे महिंद्रा अँड महिंद्रामधून. हो मॅडम, नवरा हवा आहे ना, बसू ना मागे. मुंबई आणि मुंबईचं ट्रॅफिक तर बघा, हे मेट्रोचं काम एवढ्या वर्ष डिले झाल्यामुळे एवढं ट्रॅफिक झालं आणि त्या ट्रॅफिकमुळे किती पेट्रोल एक्स्ट्रा लागलं असेल आणि त्याच्यामुळे किती पोल्युशन झालं असेल, असं वाटतं याचा पण आपण विचार केला पाहिजे. काय म्हणतो, वेलकम G20 इंडियामध्ये, भारतामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि फायनली आपण आलो होतो कांदिवलीमध्ये, प्रेरणाच्या एरियामध्ये आलो होतो. आणि प्रेरणा काय केलं होतं, नाही खाऊन घेऊया गरमागरम. काय घेते, पावपॅटीस. ही प्लेस आहे स्वागत पावभाजी सेंटर. हा एरिया कोणता प्रेरणा? राणकरवाडीमध्ये होतो आपण. पावभाजी पण बनते तिकडे, तर बघा अशा प्रकारे पावपॅटीस बनत आहे. पाव आहेत, पावभाजीची भाजी आहे आणि वरती पॅटीस टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये टोमॅटो आहे, कांदा आहे. सो हा आयटम मी पण पहिल्यांदाच खातो. आपला पावपॅटीस रेडी आहे, काही आपला पावपॅटीस इकडे रेडी आहे आणि गरमागरम आहे. थोडा टेस्ट करू सांगतो तुम्हाला, प्रेरणाने खाल्लं आहे गरमागरम तर मी नाही एवढा खाऊ शकत. दाखवू नका चांगते आहे, कोण वाजलं वाटतं प्रेरणाचं. आणि तर जरा मी ट्राय करून बघतोय पावपॅटीस. वेगळीच कॉम्बिनेशन आहे पण खूप छान आहे, कारण पावभाजीची पण टेस्ट आहे आणि पॅटीसची पण. तुम्हाला दोन्ही आवडत असेल तुम्ही ट्राय करू शकता, टू इन वन. तर मला चांगलीच भूक लागली आहे आणि प्रेरणाला पण, तर आम्ही जरा खाऊन घेतो. तो बघा, जो पण काय आयटम होता ना छानच होता, पोट पण भरलं आणि पावभाजी आणि पॅटीस दोघींनी खाल्ल्याचा आनंद मिळाला, टू इन वन. तर आता आपण जाऊया ते डायरेक्ट कांदिवलीला प्रेरणाच्या घरी सामान घ्यायचं आहे. आणि इकडे बघा 7-Eleven आलं, ही US एक चेन आहे रिटेलची, तर इथे आली आहे. तर प्रेरणाच्या घरी आलेलो आणि इकडे बघा बेस्ट ऑफ TVS आपली 125 सामान बघा किती राहतं. बाकी तर पुढे घेतलं, चला निघूया आता काळू काळू सगळं. आणि आता ज्योतीच्या घरी आलो आणि इकडे तेजस आहे आणि तेजस बघा काय घेऊन आला इकडे. कॅट, प्रेरणाची कॅट, पर्शियन कॅट आहे. एवढी प्रेरणाची मजा झाली आहे जरा, त्यामुळे मी जरा ब्रेक घेतला एक. सो तेजस किती महिन्याची आहे? ही आता 5 महिन्याची. 5 महिन्याची आहे का? ओके. टीनेजर होते, सर गायत्री. हा गायत्री, आता टीनेजर होते. गायत्रीवर खेळते प्रेरणा. आणि त्या डिमार्टला आलो आणि स्कूटीचा पुरेपूर उपयोग करतो आहे बघा. 3 मोठमोठ्या मिरिंडाच्या बॉटल, पॉपकॉर्न, पूजेचं सामान, बेसिकली सगळी शॉपिंग आहे ती पूजेसाठी चालली आहे. आणि गुड मॉर्निंग, सकाळ झाली आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता सगळी आपली पूजेची तयारी. ओके, सो सगळं सामान वगैरे आहे आणि आता बघा सगळं हे सगळं भरायचं आपल्याला गाडीमध्ये संध्याकाळी. आणि संध्याकाळी आपण निघणार आहोत, पण आता तरी आपण चाललो आहोत ना, तर ते कोरेगावला परत एकदा. ओके, परत 2-3 कामं आहेत आणि बँकेत पण जायचंच आहे. ओके, सो बघूया आज आपली कामं होऊ दे आणि संध्याकाळी आपण पटापट निघूया. तर चला आता कोरेगावने जाऊया. आणि आज आपण रिक्षाने चाललो आहे, कारने नाही. ओके, कारण कसं आहे की कार घेऊन गेलो तर मला ट्रॅफिक लागणार, मला स्वतःला ड्राईव्ह करावं लागणार आणि थोडं थकायला होणार, कारण आज संध्याकाळी परत मला ड्राईव्हच करायचं आहे अगेन, ऑलमोस्ट 13-14 hours. सो चला कोरेगावला रिक्षाने. मी आपला प्रवास चालू आहे तो फुल ऑन ट्रॅफिकमधून. 11:30 वाजले दुपारचे, तरीसुद्धा खतरनाक ट्रॅफिक आहे बघू शकता. पण रिक्षामध्ये असण्याचे फायदे, तर तुम्हाला स्वतःला ड्राईव्ह नाही करायचं असतं आणि रिक्षावाले तुम्हाला माहिती आहे कसं म्हणून काढतात, 60-60-60. आज पोलीसवाले आहेत, पोलीसवाल्यांचं काम आता खूप सोपं झालं आहे, त्यांना काय थांबवा वगैरे लागत नाही, त्यांना डायरेक्ट फोटो काढायचे असतात. तर वरतून खालतून सगळीकडे पॅक. आता जवळजवळ एक तास दाखवतो आहे गोरेगाव, अंतर ॲक्च्युली फक्त 13 किलोमीटर आहे. 13 किलोमीटरचा म्हणजे विचार करा किती पटकन गेलो पाहिजे आपण, पण ते तसं नाही आहे. आजकाल काय 11:30-12 पण ट्रॅफिक असतं. सो पण एकदा बँक ऑफ महाराष्ट्रातून आलो गोरेगावला. कारण इकडे आई पप्पांचं पण अकाउंट आहे, प्रेरणाचं पण अकाउंट आहे आणि आपली शाळा. तर आता आपण गोरेगाव वेस्ट आहे, MG रोडच्या जवळ चाललो आहे. आणि तर वेळ झाली आहे ती फायनली गावाला निघण्याची, म्हणजे यावेळी आपण चाललो आहे ते मालवणला, कारण मालवणच्या बंगल्याची पूजा आहे आणि पूजा आहे परवा. आणि आता ऑलरेडी 8:30 वाजले आहेत, म्हणजे आम्ही पोचणार आहोत मला वाटतं उद्या सकाळी 10-11 वाजेपर्यंत, कारण आई पप्पा आहेत त्याच्यामुळे आरामात गाडी चालवायची आहे. आणि वरतून जाणार आहे म्हणजे पुणा, सातारा, कोल्हापूर करून कर्ण मार्गे अणुस्कुराने जाऊ किंवा नाहीतर मग कोल्हापूरवरून गगनबावड्याने. पण रात्री मला पण झोप येईल तर मग गाडी लावून कुठेतरी झोपायचं वगैरे असा काहीसा प्लॅन आहे. आणि आता आमची गाडी एवढी भरलेली आहे ना, तर ती तुम्हाला खाली गेल्यावरती दाखवतो. निघूया प्रवासाला. ओके, तर चला निघूया मोरे. सध्या आपण आहोत हॉटेल रवींद्रमध्ये, दहीसर सगळ्यात सेफ जेवण आणि सगळ्यात चांगलं जेवण. मस्तपैकी व्हेज कढई मागवली आहे, 2 बटर नान, 2 बटर रोटी आणि आईचा रॉ मसाला डोसा. ओके, दादा मस्तपैकी आधी जेवून घेऊया, कारण ऑलरेडी 9 वाजत आलेले आहेत. जेवलं की कसं मस्तपैकी आई पप्पा झोपायला मोकळे आणि प्रेरणा पण झोपणार. ओके ती ओके, आणि नंतर मग ड्रायव्हरचं काम सुरू करणार मग नेक्स्ट 12-13 तासांसाठी. ओके, तर आता जेवण येऊ दे, जेवण घेऊया. आणि आईचा इकडे रॉ मसाला डोसा आलेला आहे. आई मिस केलंच की नाही US मध्ये रॉ मसाला डोसाला?
चांगला मिळतो, मसाला डोसा पण मिळतो ना, पण आपला रवींद्राचा तर एकदम मस्तच आहे, साईड साईडचा मला तर खायला खूप आवडतो. मला म्हणतं एक टेम्पटच होतं की रवा मसाला डोसाच घेतो अजून एक, पण आम्ही मागवली ती व्हेज कढाई. ऑप्सो व्हेज कढाई पण लवकर येईल, भरपूर भूक लागली. ते बघा तिकडे आपलीच वाटते व्हेज कढाई येते. हां आपली ना तिकडे गेली व्हेज कढाई. हां आपली पण तिकडे आहे, समोरच आहे, दिसतंय. तरी व्हेज जेवण पण एवढं टेम्पटिंग होतं ना, स्पेशली जेव्हा भूक लागलेली असते तेव्हा. माझ्या पण आवडतात, माझ्या आवडतात व्हेज कढाई म्हटलं माझ्या आवडतात. बघा आता आपली पण व्हेज कढाई, बटर नान आणि बटर रोटी आयल आहे, या पटापट खायला घेऊया. आणि आता रात्रीचे वाजत आहेत 9:30. आता मस्तपैकी जेवण झालेलं आहे आणि आता आपला लांबचा प्रवास हळूहळू सुरू करूया. आई पप्पा पण जरा सेटल डाऊन होत आहेत आणि मागे तुम्ही सामान बघू शकता किती दाबून भरलेलं आहे. तर ते तुम्हाला सकाळी दाखवतो, पण तुम्हाला अंदाज आला असेल. तर चला आता प्रवासाला सुरुवात करूया. ओके आता जरा थोडा मुंबईचं ट्रॅफिक लागेल, कारण तुम्हाला माहिती आहे या टायमिंगला निघालो तरी मुंबईत ट्रॅफिक असतंच, दहिसर टू पनवेलला जाईपर्यंत, आणि नंतर ट्रॅफिक कमी होईल. त्यामुळे तसं ट्रॅफिकच्या दृष्टीने आरामाचा प्रवास आहे. तर चला सुरुवात करूया, आधी पनवेल गाठायचं आपल्याला. आता वाजल्यात रात्रीचे 2. ओके ॲक्च्युली मुंबईतून निघताना थोडंफार ट्रॅफिक लागलं आणि लोणावळ्याला तर ट्रकचं ट्रॅफिक होतंच होतं. तुम्हाला माहितीच आहे ट्रक काय कुठे डिसिप्लिन राहत नाही, सगळ्या लेनमध्ये जातात आणि त्यामुळे बऱ्यापैकी ट्रॅफिक होतं. पण आता 2 खेड शिवापूर टोलनाका क्रॉस केलं. हे एक CNG पंप आहे. ओके खेड शिवापूर टोलनाक्याच्या जस्ट नंतर लेफ्ट हँड साईडला आहे, तर इथे नेहमी 24/7 CNG आहे. आता इकडे CNG भरलेलं आहे आणि आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. जर आता कराड मार्गे गेलं तर पुढे CNG नाही लागणार, नंतर डायरेक्ट खाली उतरूनच जायचं आहे. तर बघूया मे बी कराड मार्गे किंवा कोल्हापूर, लेट सी, मूडवरती डिपेंड आहे कुठून जाणार ते. आणि कराडला पोचूया मग डिसाईड करूया. गुड मॉर्निंग, सध्या आपण राधानगरीच्या प्रदेशात आहोत आणि इथे सकाळी लवकरच पोचलेलो, एक मला वाटतं 6 आणि नंतर भरपूर झोप यायला लागली आणि त्यानंतर झोपलो तर आत्ता डायरेक्ट उठलो. आता वाजतात 8 झाले आहेत आणि आता पुढे अजून एक 3 प्रवास आहे. तर या आता राधानगरीचा जो घाट आहे ना त्याच्यातून प्रवास सुरू करूया. ॲक्च्युली प्लॅन नव्हतं इकडून यायचं, पण म्हटलं इकडूनच सुरुवात करू. पण गुगल मॅपवरती ना हाच रस्ता जवळचे दाखवत होते आणि म्हटलं आपण रस्ता एक्सप्लोअर करूया. दाजीपूरच्या अभयारण्यातून जाणार आहोत आपण. आणि बघा इकडे एक मस्त छोटंसं गाव आहे. शाळा तर ऑलरेडी भरलेली आहे, 7 शाळा चालू झाली. आता मस्त थंडी पडली आहे छानच अशी आणि इथेच गाडी लावलेली अशी साईडला. तर चला आता पुढच्या प्रवासाला हळूहळू सुरुवात करूया. बघा सगळीकडे ऊसच ऊस, इकडे मस्तपैकी सकाळी ऊस भरत आहेत गाडीमध्ये साखर कारखान्यात घेऊन जायला. आणि काका बघा डोक्यावरून पण ऊस घेऊन येतात वाटतं. आता ऊन जरा 8 वाटले आहेत, पण चांगलंच ऊन वरती आलं. आणि बघा ऊसाची तोड चालली आहे, भरून मग कारखान्यात घेऊन जाणार. आणि बघा इकडे आपल्याकडे मस्तपैकी राधानगरीचं जंगल किंवा दाजीपूरचं जंगल असं म्हणू शकतो तुम्ही. आणि त्याच्यातून आपण असा वाटकडकडत रस्ताच नाही चाललेलो आहोत. आणि डावीकडे मस्त व्हॅली आहे, व्हॅली आहे आणि तिकडे कुठेतरी राधानगरी डॅम पण आहे. तसा दिसत नाही या रस्त्याने, मी पण पहिल्यांदाच येतो रस्ता. वाईल्ड व्ह्यू रिसॉर्ट म्हणून ती आहे मुशीवाडी आणि इथेच कुठेतरी राधानगरी डॅम पण आहे डाव्या हाताला. बघा तो पुढे दिसला तर नक्कीच दाखवेन मी तुम्हाला. पण इथे बरेचसे होमस्टेज दिसतात बघा, शेतीचे होमस्टे. वाईल्ड व्ह्यू रिसॉर्ट पण होतं, त्याच्या आधी अजून एक रिसॉर्ट गेलं काहीतरी रानमाळा रिसॉर्ट. बरेच लोक इकडे पर्यटनासाठी पण येतात, जाणवतो पण आहे. मस्त हिरवळ आहे आणि छान थंडी पडली आता सध्या. तुम्हाला शांत एकांतात असं जर कुठे पर्यटन करायचं असेल तर तुम्ही इकडे पण येऊ शकता, मस्त आहे एकदम थंडगार आहे. आणि बघा इकडे आपण आलो तर हे राऊतवाडी धबधब्याजवळ आलेलो आहेत आणि हा पॉईंट आहे त्याचा. मला वाटतं पावसाळ्यात खूप जास्त असेल. राऊतवाडी धबधबा वन्यजीवन विभाग कोंदापूर म्हणून आहे आणि इकडे बरीचशी दुकानं पण आहेत, पण आता तरी बंद आहेत. आणि मला आवाजला तो चहा त्याचा लवकरच भेटेल चहा ओपसो. आणि आपल्या डाव्याला तुम्ही राधानगरी डॅम बघू शकता. तर रस्त्याच्या कडेकडे नव्हतो आपण असे, आता जाताना अजून जरा चांगला दिसला तर दिसेल दाखवतो तुम्हाला. आणि छोटूचा रस्ता आहे तर त्याच्यामुळे बघा ॲक्च्युली गाडी पळवता येत नाही, कारण समोरून पण गाडी येते कधी पण, त्याच्यामुळे हळूहळू जरा प्रवास करावा लागतो. पण रस्ता चांगला आहे, म्हणजे खड्डेमय नाही आहे छोटा असला तरी. बघा मस्त असं गवत आणि गवतामध्ये आपली अशी डोरा जराला निघाली आहेत. आणि जरा आता आपण आलो आहेत ना ते ॲक्च्युअल अभयारण्यात आलेलो आहे, कारण उसाची शेती मागे पडली आहे. बघा सेंटर पॉईंट फार्म हाऊस गवे वगैरे इकडे दिसण्याची शक्यता आहे. रस्ता जसं तर मला बोललो एकदम छोटासाच, म्हणजे गाडी पळवता येत नाही. रस्ता छान आहे,
नो डाऊट. वळणवळणाचा छोटासा रस्ता आहे, त्यामुळे जरा कमी स्पीड मध्ये तिथून चालवली कधी पण चांगली मजा येते चालवायला, कारण वातावरण एकदम छान आहे, थंडगा आणि एका चहाची गरज आहे. चहा काय मिळत नाहीये बघी. आता दाजीपूर 5 किलोमीटर वरती आहे, तिथे आपल्याला चहा मिळण्याची शक्यता ताट आहे. तिकडून आपण एका वेगळ्या मेन रोडला लागतो, त्या रोडला आहेत रेस्टॉरंट, थोडं मला आठवतं. वाव समोर व्ह्यू बघा, मस्त पैकी धरण. वाव बघा किती मस्त वाटत ना, राधानगरीचं धरण छानच आहे एकदम. एवढी सुंदर हवा आहे ना, त्याच्यामुळे अजून फ्रेश वाटत. वर्त होता आज असा नवीन रस्ता, कोणाकोणाला आवडतं, मला तर आवडतं असं एक्सपेरिमेंट करायला. कधीतरी नवीन रस्त्याने जायचं आणि थोडं नवीन प्रदेश एक्सप्लोर करायचं. हा रस्ता राहिलेला, आता हा रस्ता पण एक्सप्लोर करून झाला आपण. तिकडे प्रेरणाने फोटो काढलेले आहेत. आता बघा डोंगर उतरून आपण बऱ्यापैकी खाली आलोय आणि समोर दिसतोय तो डॅम, राधानगरीचा डॅम. आता चांगलाच ऊन आलाय, त्या उन्हामध्ये बघा ना राधानगरीच्या डॅमचं पाणी बघा कसं चकाकतंय. आता इथून एक जवळपास थोडंसंच अंतर आहे आणि नंतर मग आपण मेन रोडला लागू. हे विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. अजून एक 2 तास आपल्याला मालवण आहे, मालवणचा बंगलो आपला. तर चला आणि बघा, आता आपण पोहोचलो ते राधानगरी वाईल्ड लाईफ सँक्चुरी. गव्हर्नमेंटचे जीप पण आहे तिकडे, तिकडे आहे रानगवे, वाघ, चित्ता, हरण. पण आपण आज काय आज जात नाही आहोत, कारण एवढं तर आपल्याकडे वेळ नाही आहे. आपल्याला आज जायचं आहे मालवणला. आपण ॲक्च्युली थांबलो आहेत ते इकडे मस्तपैकी अनुष्का T1 नाश्ता सेंटर दाजीपूर. तिकडे आपण मस्तपैकी जाऊन आता जरा चहा पिऊया आणि बघूया काय खायला पण आहे का. आणि इकडेच राधानगरीचा डॅम पण आहे, समोरच पाणी, तिकडे पण जाऊ. पण आधी ऑर्डर देऊया, बघा गरमागरम चहा पण बनेल आणि पोहे पण बनतात. आणि इकडे मस्तपैकी बसण्याची अरेंजमेंट केली आहे आणि इकडून मस्तपैकी राधानगरी डॅम बघा. इकडे एक व्ह्यू पॉईंट पण आहे, पाणीच पाणी. आणि आता मी आणि प्रेरणा चाललो वरती, वरतून कसं दिसतं ना, हा आता तिथून मस्त व्ह्यू दिसायला लागलेला आहे. तर अजून पण वरती चढून जायला मजा येणार आहे. तोपर्यंत आपला ब्रेकफास्ट रेडी होत नाही, तोपर्यंत आपण वरती जाऊया पायऱ्या तशा. आणि आपण आलेलो पण आहोत वरती व्ह्यू पॉईंटला. वा का भारी वाटतं बघा. आणि हवा तर तुम्ही ऐकायला येत असेल कॅमेरामध्ये तुम्हाला, एवढी जोरदार हवा आहे इकडे एवढ्या उंचीवरती येऊन. हा प्रेरणा सरळ आहे ना हवा, तापोळा पण असेल तिकडेच कुठेतरी, एक 20-25 डोंगर सोडल्यावरती पलीकडे. अरेच मस्त वाटत, एक गव्हर्नमेंटने छान मानलं इकडे व्ह्यू पॉईंट. वन्य क्षेत्रपाल वन्यजीवन दाजीपूर. मला वाटतं इकडे पण राहण्याची चांगली सोय असेल. आपण नाश्ता करून गेल्यावरती आपण तिकडे जरा इन्क्वायरी करूया, जी काही इन्फॉर्मेशन असेल ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्ही इकडे बघू शकता, इथे जसं मी तुम्हाला म्हटलं दाजीपूर कॅम्पस तंबू निवास म्हणून पण आहे आणि ठक्क्याचा वाडा तंबू निवास पण आहे. त्याची तुमची राहण्याची चांगली सोय आहे आणि त्याच्याशिवाय एका तंबूमध्ये निवासमध्ये 4 व्यक्ती निवास करू शकतात. 2 व्यक्तींकरता 1000 रुपये व ज्यादा 2 व्यक्तींसाठी प्रत्येकी 200 रुपयाप्रमाणे दर आकारण्यात येईल. म्हणजे जर तुम्ही 4 लोक असाल तर 1400 रुपयात राहू शकता आणि 2 जण असाल तर 1000 रुपयामध्ये. आणि कॅन्टीन सुविधा उपलब्ध, ऑर्डरप्रमाणे चहा नाश्ता जेवण मिळेल. आणि त्याच्याशिवाय इकडे जंगल सफारी आहे ओपन जीपमधून निसर्गरम्य जंगल सफारी. जंगल सफारी वाहन भाडे 1800 रुपये आणि अभयारण्य शुल्क प्रति व्यक्ती 50 रुपये, 5 ते 12 30 रुपये. आणि हे सगळे कॉन्टॅक्ट नंबर आहेत. दाजीपूर कॅम्पस, ठक्याचा वाडा कॅम्पस, सुभाष पाटील भाऊ अध्यक्ष आहेत, रवींद्र जाधव भाऊ सचिव आहेत, त्यांचे पण नंबर आहेत. तर तुम्हाला यायचं आहे तर इकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता आणि वाईल्ड लाईफ सफारी पण करू शकता आणि इकडे असं टेंटमध्ये स्टे पण एन्जॉय करू शकता. आणि तिथे बघा तो नकली गवारेडा असली बघायचं असेल तर तुम्ही जीव सफारीने जा. सो ते जंगल सफारी आहे ना ते 1800 रुपयामध्ये आणि तुम्ही जर 2 जणी असाल ना तरी सुद्धा तुम्ही जाऊ शकता, किंवा 7-8 जण असला तरी तुम्ही 1800 रुपयात जाऊ शकता. सो तुम्ही जर 2 जणीत असाल तरी जा, असं काय ना जीप सोडतात, 7-8 जणांसाठी थांबून राहत नाहीत. आणि दुसरं म्हणजे इकडे मोस्टली गवे दिसतात, सांबार दिसतात, बेकर दिसतात, पण कच्च्या रोडवरून अशी जंगल सफारी आहे. आणि बघा मस्तपैकी कांदा पोहे आलेले आहेत, असा मस्तपैकी आपला राधानगरी डॅमचा परिसर आणि असे कांदा पोहे आणि चहा येईल. आता फायनली मिळालेले आहेत कांदा पोहे आणि चहा, तीनच काय आहेत, कारण प्रेरणाचा उपवास आहे. आमचं असं म्हणणं आहे की प्रवासात उपवास करू नये, पण प्रेरणाने उपवास केलेला आहे, त्यासाठी तिचं अभिनंदन आणि त्यासाठी तिला बेस्ट ऑफ लक. आम्ही आता कांदेपोहे खाऊन घेतो. कोल्हापूर जिल्हा समाप्त आणि समोर दिसतोय तो आपला तळकोकण सिंधुदुर्ग जिल्हा. आणि आपल्याला सगळं उतरून जायचं आहे, उतरून गेलं की आपला जिल्हा. हा आपला राधानगरीचा घाट किंवा फोंडा घाट म्हणू शकतो आपण. छान आहे घाट, रस्ता तर चांगलाच आहे, त्यावेळी आपण उतरून जाऊया. आणि खाली CNG पण आहे, पण मिळेल की नाही याची गॅरंटी नाही. फोंड्यामध्ये CNG मिळतं. येस, आणि सकाळच्या वेळेत आलो होतो तरी संपला होता. हो आईला पण पाठ झाला आता. आणि मध्ये सांगायला विसरलो, बेसिकली कोल्हापूरच्या आधी पण आपल्याला CNG मिळाला आणि आता आपण फोंड्याला आलो आहे ना, इकडे पण CNG अवेलेबल आहे. आता पुढची गाडी झाली, मला वाटतं आम्हाला पण CNG मिळून जाईल. आणि आई आणि प्रेरणा जी शॉपिंग करायची होती ना मालवणला जाऊन,
ती आता फोंड्यामध्येच करतात. ओके, कारण फोंड्यामध्ये पण बरंच सगळं अवेलेबल आहेत, फुलं वगैरे जी काही लागणार होती. तर आता इकडे शॉपिंग करू आणि मालवणला जाऊन मस्तपैकी जेवूया आणि झोपून देऊया. काय म्हणता, रेस्ट पण केली पाहिजे. उद्याच पूजा आहे आणि आता प्रेरणाचे आई पप्पा पण येतील, प्रीतम येणार आहे. प्रीतम म्हणजे कळलं ना, जिने प्रेरणाचा मेकअप केला जेव्हा आम्ही गणपतीचं फोटोशूट केलं. आणि प्राजक्ता पण येणार आहे, प्रेरणाची बहीण. आणि बाकी मावशी पण येणार आहे. ओके, सो शैला मावशी. सो बरेच जण आहेत. ओके, सो त्याच्याबद्दल मी देतो. आधी नंबर लागला CNGचा, CNG भरून घेऊया. आणि आता आपण आलेलो आहोत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. आणि आपले सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले रस्ते बघा, हायवे NH66 एकदम ऑसम. आपण आपली गाडी चालली आहे. आता आपण ओरस मार्गे मालवणला पोहोचू. जास्त नाही, एक तासाभरच अंतर आहे. तर पोहोचूया पटापट मालवणच्या बंगल्यावरती. आणि आता ऑन द वे मालवण तिकडे थांबलो आहे. कोकम सर्वात ब्रेक घ्या, कोकम सर्वात सोड्यामध्ये आहे. कोकम सर्वात छान आणि पप्पांसाठी लिंबू सरबत बनतो. कोकम सरबतच सांगितलं तुम्ही पण. सगळ्याजणी शिफ्ट झाले कोकम सरबत. घरगुती केळी आणि मस्तपैकी कोकम सरबत सोड्यामध्ये 20 रुपये. आणि बघा आपण आता मस्तपैकी कोकम सरबत प्यालो आहे सोड्यामध्ये. आणि इकडे भाऊ सांगतात, तुमचं नाव काय? अनिकेत पाताडे. अनिकेत पाताडे. ओके, हे काय आहेत? ही फ्रूट बिअर आहे, स्टिंग आहे, ऑरेंज आहे, मँगो आहे, ब्लूबेरी आहे, जिरा सोडा आहे. सगळं 10 रुपयात, म्हणजे अर्ध्या किमतीत सगळ्यांसाठी. अच्छा, तुम्ही स्वतःच बनवताय? स्वतःच. अच्छा, हे सगळे स्वतःच बनवतात. ओके, आणि असंच घ्यायचं म्हणजे 10 रुपयात आणि डायरेक्ट प्यायचं? पूर्ण सोडामध्ये पूर्ण सोडा येणार, पूर्ण सोडा येणार फ्लेवर आहे. अच्छा, ओके, तुम्ही असं घेऊन पण पिऊ शकता. जर तुमची पार्टी ऑर्डर असते ना तर त्यासाठी चांगलं आहे बघा. आणि लग्न समारंभाचे ऑर्डर वगैरे आम्ही सगळे स्वीकार घेता. तर त्याचा नंबर आहे बघा. चला येतो. हो बाय. चल, सो फायनली आपण आता मालवणच्या बंगल्यावरती पोहोचलेलो आहे. आणि आतमध्ये सगळी गडबड गडबड आहे. मी माझा सेटअप वरती लावला आहे. ॲक्च्युली रात्रभर झोप झालीच नाही आहे, पण काय कळत नाही आहे. मी सकाळी ना 2 तास झोपलेलो ना, तेच इनफ वाटतं आता. म्हणजे मला आता झोपच येत नाही. इकडे आल्यावरती ऑन द वे येताना झोप येत होती. तुमच्याबरोबर असं होतं का? म्हणजे इकडे आल्यावरती झोप येत नाही. मे बी घरामध्ये एवढी गडबड आहेत, कारण सगळेच आले आहेत. आता प्रेरणाचे आई पप्पा पण पोहोचलेले आहेत. प्राजक्ता आली आहे, प्रीतम आली आहे. आणि जरा सगळी साफसफाई चालू आहे ॲज युज्युअल, कारण उद्या पूजा असल्यामुळे. आणि तुम्हाला दाखवायचं धावून घ्यायला काही सामान काढलं आहे मी, पण बघा अशी काहीशी अवस्था आहे गाडीची. तुम्ही बघा, दाबून दाबून भरलेलं. आता इकडचं सामान होतं ते काढलं, आतमध्ये घेऊन गेलो आहे. आता हे जरा साफसफाई करून घेतलेली आहे. आणि आता दरवाज्याची चालली आहे. सोफा कंबेडच्या गाद्या इकडे आलेल्या आहेत बघा. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललेलो की त्या दाखवलं नव्हतं तुम्हाला, कारण त्या लेट आलेल्या. तर त्या आता झाल्यानंतर आता हे पण कम्प्लीट झालं सगळं. इकडे कलिंगड आली आहेत, कलिंगड आई बाबा प्रेरणाचे घेऊन आले आहेत. आणि आता खालची बऱ्यापैक चकाचक झालेली आहे जरा. ते एक कपाड आहे, ती वरती घेऊन जायचं आहे. आणि एक नवीन शेगडी आली आता आपल्याकडे. ओके, उद्याच्या कार्यक्रमासाठी दूध उतू घालवायचं आपल्याला, पण ते जॉईंट वगैरे करूया नंतर. पण इकडे पण बऱ्यापैकी साफसफाई झालेली आहे. फ्रीज ऑन केला वाटतं आईने, माहिती नाही. ओके, प्लेट्स वगैरे तर आहेत. जेवण पण मागवलं आहे थँक्स टू संजय. आणि जेवण पण आलेलं आपलं. आणि इकडची पण साफसफाई सगळी चालू आहे. हे तर तुम्ही बघितला, मस्तच काम झालं. आणि बाकी सगळे लोक आता वरती आहेत. जेवण आपलं मस्तपैकी रेडीमेड आलेलं आहे. सगळं पापड, डाळ भात. उपवासाचं तुम्ही वेफर आणलात ना? वेफर. आणि आम्ही सध्या सेटअप इथे लावलेला आहे जरा कामाचा. आता प्राजक्ताचं तिकडे आहे, माझा इकडे आहे. आणि आज प्रेरणाचं नाही आहे, नंतर मग प्रेरणाचं इकडे येईल. मग असं लाईनी देते यापासून आम्ही ऑफिसचं काम करू शकतो. नंतर अजून सुद्धा इथे टेबल मोकळी आहे, तर तुम्हाला यायचं झालं तुम्ही पण या इकडे असं काम करायला. गोलाकार बसूया. 25 MBPSचं स्पीड आहे. आणि इथे आपलं टेरेस व्ह्यू. आणि पप्पा इकडे जेवायला बसले होता. तुम्ही घ्या शेअर. तर आता या ब्लॉगमध्ये मी इथेच थांबतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.